periodic train of the modern periodic table, that is the metallic non-metallic character, जे की आपण त्याला धातू अधातू गुणधर्म किंवा वैशिष्ट्य सांगतो, हा पॉइंट घेण्याच्या अगोदर आपण त्याच्यामधला फर्स्ट इंटेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करूया. तर त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे बाबा, लुक ऍट द एलिमेंट ऑफ द थर्ड पिरियड अँड दॅट कॅन बी क्लासिफाइड इन टू मेटल्स अँड नॉन मेटल. जो काही थर्ड पिरियड आहे किंवा जो काही तिसरा आवर्त असेल त्याच्यावर जे काही असणारे एलिमेंट आहे त्या एलिमेंटचं क्लासिफिकेशन आपल्याला दोन टाइप मध्ये करायचं, कुठलं असेल आपण मेटल अँड नॉन मेटल. तर थर्ड पिरियड मध्ये जे काही बिलॉंग करणारे एलिमेंट आहेत ते कुठले सांगू शकतो आपण त्याने, मग सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, नेक्स्ट वन असेल एर्गॉन. ऑल दीज एलिमेंट बिलॉंग टू द थर्ड पिरियड ऑफ द मॉडर्न पिरियोडिक टेबल. तर याच्यामध्ये आपल्याला मेटल आणि नॉन मेटल याचं क्लासिफिकेशन करायचं, त्यासाठी आन्सर काय असेल मग आपला, द एलिमेंट सोडियम, मॅग्नेशियम अँड अल्युमिनियम आर द मेटल. काय असेल, सोडियम, मॅग्नेशियम अँड अल्युमिनियम दीज आर द मेटल, व्हाईल फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन अँड एर्गॉन दीज आर द नॉन मेटल. दीज आर द नॉन मेटल अँड इन बिटवीन द मेटल अँड नॉन मेटल द सिलिकॉन एलिमेंट इज प्रेझेंट विच इज द मेटलॉइड, विच इज द मेटलॉइड वगैरे असेल. ठीक आहे, हे झालं फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन काय असतो आपण, ऑन विच साइड ऑफ द पिरियड आर द मेटल्स, लेफ्ट और राईट सांगितलं आहे. त्या पिरियडच्या किंवा जे काही आवर्त आहे त्या आवर्ताच्या कोणत्या बाजूला धातू आहेत, म्हणजे डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला धातू आहेत. तर त्यासाठी आपण आन्सर काय सांगू शकतो, ऍट द लेफ्ट साइड ऑफ द पिरियड द एलिमेंट्स आर नोन ऍज अ मेटल वगैरे सांगता येईल. जे काही पिरियड वगैरे आहे किंवा आवर्त आहे त्या आवर्तच्या लेफ्ट साईडला किंवा त्या आवर्तच्या जे काही डावी बाजू असेल त्या डावी बाजूला जे काही असणारे एलिमेंट आहेत ते म्हणजे कुठले सांगतो आपण, मेटल सांगतो. ठीक आहे, थर्ड वन क्वेश्चन आहे मग, ऑन विच साइड ऑफ द पिरियड डीड यू फाइंड द नॉन मेटल. तर जे काही पिरियड असेल त्या पिरियडच्या कोणत्या बाजूला अधातू आहेत ते विचारले, त्यासाठी आपण आन्सर काय सांगू शकतो, ऍट द राईट साइड ऑफ द पिरियड दोज एलिमेंट्स आर नोन ऍज अ नॉन मेटल, और दॅट टाइप ऑफ एलिमेंट्स आर नोन ऍज अ नॉन मेटल. जो काही पिरियड आहे किंवा जे काही आवर्त असेल त्या आवर्ताच्या उजव्या बाजूला जे काही असणारे एलिमेंट वगैरे आहेत त्या एलिमेंटला काय म्हणतो आपण त्याकानी, नॉन मेटल वगैरे सांगतो. ठीक आहे, नेक्स्ट वन, ह्या क्वेश्चननुसार आपल्याला पण काय सांगितलं आपला पॉईंट बघा. मग इट इज सीन दॅट द मेटलिक एलिमेंट्स लाईक द सोडियम, मॅग्नेशियम आर टुवर्ड्स द लेफ्ट साइड ऑफ दॅट पिरियड वगैरे सांगितलं. जे काही सोडियम, मॅग्नेशियम यासारखे जे काही धातुरूप मूलद्रव्य आहेत, ठीक आहे, सोडियम, मॅग्नेशियम यासारखे जे काही धातुरूप मूलद्रव्य आहेत ते आपल्या पिरियडच्या लेफ्ट साईडला बघायला भेटतात. तर द नॉन मेटलिक एलिमेंट सच एज सल्फर, क्लोरीन आर टुवर्ड्स द राईट साइड ऑफ दॅट पिरियड वगैरे सांगता येईल. जे काही सल्फर आणि क्लोरीन हे जे काही अधातुरूप मूलद्रव्य आहेत ते आपल्याला त्या पिरियडच्या राईट साईडला म्हणजे उजव्या बाजूला वगैरे बघायला भेटतात. जसं की आपण आता या ठिकाणी आन्सर वगैरे सांगितलं, ऍट द लेफ्ट साईड ऑफ दॅट, ऍट द लेफ्ट साईड ऑफ दॅट पिरियड मेटल्स आर देअर अँड ऍट द राईट साईड ऑफ दॅट पिरियड द नॉन मेटल्स आर देअर अँड इन बिटवीन द मेटल अँड नॉन मेटल मेटलॉइड इज प्रेझेंट, दॅट इज एक्झाम्पल सिलिकॉन वगैरे असेल. ठीक आहे, परत सांगितलं का मग, द मेटलॉइड एलिमेंट सिलिकॉन लाईज इन बिटवीन दीज टू टाइप सांगितलं, मेटल आणि नॉन मेटल ह्या दोघांच्या मधल्या साईडला जो काही मेटलॉइड वगैरे असेल त्याचं एक्झाम्पल कुठलं सांगितलं आपण याठिकाणी, सिलिकॉन वगैरे असेल. तर अ सिमिलर पॅटर्न इज ऑल्सो ऑब्झर्व इन द अदर पिरियड, आणि याच प्रकारामध्ये जो काही पॅटर्न असेल तो पॅटर्न आपल्याला काय बाकीच्या पिरियड मध्ये सुद्धा बघायला भेटणारच असेल. कारण जे काही पिरियड आहे त्या पिरियडची जे काही लेफ्ट साईड असेल किंवा राईट साईड असेल ते पूर्णपणे मेटल आणि नॉन मेटल वगैरे सांगू शकतो. परत पॅराग्राफ आहे मग, इट इज सीन दॅट अ झिगझॅग लाईन सेपरेट द मेटल फ्रॉम नॉन मेटल इन द पिरियोडिक टेबल. जे काही आवर्त सारणी आहे त्या आवर्त सारणीमध्ये जे काही मेटल आणि नॉन मेटल आहे त्यांना सेपरेट करण्यासाठी त्या ठिकाणी एक झिगझॅग लाईन वगैरे दाखवले, म्हणून त्या ठिकाणी पॉईंट सांगितला आपल्याला. इट इज सीन दॅट द झिगझॅग लाईन सेपरेट द मेटल फ्रॉम नॉन मेटल इन द पिरियोडिक टेबल. आवर्त सारणीमध्ये अधातू पासून धातूंना सेपरेट करण्यासाठी त्या ठिकाणी काय एक झिगझॅग लाईन वगैरे वापरलेली आहे, जे की आपण स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल या पॉइंट मध्ये त्या ठिकाणी सांगितलं होतं. कुठलं पॉइंट सांगितलं आपण त्या ठिकाणी, इन द पी ब्लॉक ऑफ द मॉडर्न पिरियोडिक टेबल देर इज अ झिगझॅग लाईन इज प्रेझेंट अँड दॅट झिगझॅग लाईन सेपरेट द नॉन मेटल फ्रॉम द मेटल वगैरे. आधुनिक आवर्त सारणीमध्ये जो काही पी ब्लॉक आहे त्या पी ब्लॉक मध्ये एक झिगझॅग लाईन आहे, जे की आपण त्याला नागमोडी रेषा सांगतो. त्या नागमोडी रेषेच्या सहाय्यानं अधातू पासून धातूंना काय केलं जातं, वेगळं केलं जातं. परत एलिमेंट्स अपियर्ड
We have arranged in a such way that metals are on the left side of this line and non-metals on the right side and metalloids are along the border of this zigzag line वगैरह संगता है. या ठिकाणी जी काही zigzag line वगैरह असेल त्या zigzag line चा जे काही left side असेल zigzag line ची जे काही left side असेल त्या left side ला metal वगैरह आहे. zigzag line चा जे काही right side असेल त्या right side ला काही non-metal आहेत आणि along with this zigzag line आणि हे जे काही नागमोडी रेषा आहे त्या नागमोडी रेषेला लगत असणारे जे काही एलिमेंट आहेत ते एलिमेंट म्हणजे काय असतात त्या ठिकाणी मेटलॉइड वगैरे असेल. ठीक आहे. परत लेट अस कंपेयर द कॅरेक्टरिस्टिक केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल. जे काही धातू आणि अधातू आहे. ठीक आहे. धातू आणि अधातू यांचे वैशिष्ट्यपूर्ण जे काही रासायनिक गुणधर्म आहेत यांची आपण तुलना करून पाहूया. धातू आणि अधातू यांचे वैशिष्ट्यपूर्ण जे काही रासायनिक गुणधर्म आहेत त्या रासायनिक गुणधर्माची आपण तुलना करूया. तर त्याच्यानुसार आपल्याला काय बघायला भेटतं मग इट इज सीन फ्रॉम द केमिकल फॉर्म्युला ऑफ अ सिंपल आयोनिक कंपाउंड दॅट द कॅटायन इन देम इज फॉर्म्ड फ्रॉम द मेटल व्हाइल द एनायन फ्रॉम अ नॉन मेटल वगैरे सांगितलं. जे काही साधे आयोनिक संयुग वगैरे आहेत. ठीक आहे. सिंपल आयोनिक कंपाउंड जे काही साधे आयोनिक संयुग आहेत यांच्या रासायनिक सूत्रांनुसार आपल्याला असं लक्षात येतं जे काही कॅटायन आहे. ठीक आहे. जे काही कॅटायन वगैरे आहेत ते कॅटायन आपल्याला मेटल पासून भेटतात तर जे काही अनायन वगैरे असेल ते अनायन आपल्याला नॉन मेटल पासून वगैरे बघायला भेटणार असते. मेटल आहे जे की त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि जे काही अनायन वगैरे असेल ते अनायन वर त्याने काय असणार आहे निगेटिव्ह चार्ज असेल. तर मग फ्रॉम धिस इट इज अंडरस्टूड दॅट मेटल ऍटम्स हॅव अ टेंडन्सी टू फॉर्म अ कॅटायन बाय लुझिंग इट्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अँड धिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ऍज अ इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी ऑफ एन एलिमेंट वगैरे सांगतो. आता आपण पॉइंट काय सांगितलं कॅटायन दॅट कॅन बी फॉर्म्ड फ्रॉम द मेटल अँड अनायन दॅट कॅन बी फॉर्म्ड फ्रॉम द नॉन मेटल. हे जे काही कन्सेप्ट सांगितलं याच्यानुसार आपल्याला काय सांगता येईल मग द ऍटम्स ऑफ मेटल हॅव अ टेंडन्सी टू लूज अन इलेक्ट्रॉन फ्रॉम देअर व्हॅलेन्स शेप अँड टू फॉर्म अ पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन अँड धिस प्रॉपर्टी ऑफ मेटल इज नोन ऍज अ इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी वगैरे सांगतो. धातूचे जे काही अणू वगैरे आहेत त्या धातूच्या अणूमध्ये अशा प्रकारची क्षमता असते जेणेकरून त्याच्या बाह्यतम कवचामध्ये जे काय असतात इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन गमवले जातात आणि इलेक्ट्रॉन गमवल्यामुळं त्याच्यावर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज येतो त्याच प्रॉपर्टीला काय म्हणतो आपण इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी वगैरे सांगतो. तर परतचा पॉईंट काय असेल मग ऑन द अदर हँड द ऍटम्स ऑफ नॉन मेटल हॅव अ ऍबिलिटी टू ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन फ्रॉम द अदर एलिमेंट इन देअर व्हॅलन्स शेप अँड धिस प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट इज नोन ऍज अ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ दॅट एलिमेंट वगैरे सांगता येईल. ठीक आहे. परतचा पॉईंट काय असेल आपण जे काही अधातूचे अणू वगैरे आहेत त्या अधातूच्या अणूमध्ये अशा प्रकारची टेंडन्सी असते किंवा क्षमता वगैरे असते जेणेकरून दुसऱ्या मूलद्रव्याकडून ते त्यांच्या बाह्यतम कवचामध्ये इलेक्ट्रॉन घेतात आणि इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर त्याच्यावर त्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज वगैरे तयार होतो त्याच प्रॉपर्टीला काय म्हणतो आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वगैरे सांगतो. या ठिकाणी आपण दोन पॉईंट सांगितलं इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी आणि इलेक्ट्रो निगेटिव्हिटी. इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी आहे तो कॅरेक्टर किंवा जे काही प्रॉपर्टी आहे ते आपल्याला मेटलमध्ये बघायला भेटते जे काही इलेक्ट्रो निगेटिव्हिटी आहे ते आपल्याला नॉन मेटलमध्ये वगैरे बघायला भेटणार असेल. तर नेक्स्ट पॉईंट आहे बघा मग वी हॅव ऑलरेडी सीन दॅट आयन्स हॅव अ स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अ नोबल गॅस वगैरे सांगता येईल. जे काही आयन्स वगैरे असतात त्या आयनांना राजवायू सारखं स्थिर अशा स्वरूपामध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूपण असतं हे आपण अगोदरच पाहिलेलं आहे. तर परत हाऊ इज द एबिलिटी टू लूज ओर ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन इन द व्हॅलन्स शेल डिटरमाइंड वगैरे सांगितलं. जे काही संयोजक कवच आहे त्या संयोजक कवचामध्ये इलेक्ट्रॉन घेण्याची क्षमता किंवा इलेक्ट्रॉन लॉस करण्याची जे काही क्षमता आहे ते आपण कशानुसार ठरवतो हा आपल्याला क्वेश्चन विचारलाय. तर त्याचा आन्सर आपण नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये वगैरे सांगणारच आहोत. परतचा पॉईंट आहे मग All the electron in any atom are held by the attractive force exerted on them by the positively charged nucleus वगैरे सांगितलं. कोणताही अणू असेल तर त्या कोणत्याही अणूमध्ये असणारे जे काही सर्व इलेक्ट्रॉन आहेत त्या सर्व इलेक्ट्रॉनवर किंवा त्या सर्व इलेक्ट्रॉनना एका ठिकाणी पकडून ठेवण्याची जी काही क्षमता असेल ती कशामुळे येतं ड्यू टू द अट्रॅक्टिव्ह फोर्स जो काही आकर्षण बल असेल त्याच्यामुळे. पण तो आकर्षण बल कोण लावणार असेल दॅट इज द पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस वगैरे असेल. ठीक आहे. पॉईंट काय असेल तो आपण ऑल द इलेक्ट्रॉन इन एनी ऍटम आर हेल्ड बाय द अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्झर्टेड ऑन देम बाय द पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस वगैरे सांगता येईल. कोणत्याही अणूमधील सर्व इलेक्ट्रॉनना
एकत्रित करून ठेवण्याची जी काही क्षमता असेल ती क्षमता म्हणजे केंद्रकावरील जो काही धन प्रभार असेल तो धन प्रभार काय करतो आकर्षण बल त्या इलेक्ट्रॉनवर लावतो जेणेकरून ते इलेक्ट्रॉन काय होतात एकाच ठिकाणी होल्ड वगैरे करून ठेवले जातात. मग इलेक्ट्रॉन्स इन द इनर शेल लाय इन बिटवीन द व्हॅलन्स शेल अँड द न्यूक्लियस. आता जे काही इनर शेल असेल इनर शेल म्हणजे काय असतो आपण आतील कवच सांगतो. मग जे काही इनर शेल आहे ते इनर शेलचं लोकेशन काय सांगतो इन बिटवीन द न्यूक्लियस अँड द व्हॅलन्स शेल ओर द आउटर मोस्ट शेल वगैरे सांगता येईल. केंद्र आणि बाह्यतम कवच ह्या दोघांचा मधला जो काही शेल असेल त्या शेलला काय म्हणतो आपण त्याकडी इनर शेल सांगतो. मग ते इनर शेल मध्ये काय असतात ते इलेक्ट्रॉन वगैरे असतात. पॉइंट सांगतो आपण इलेक्ट्रॉन्स इन द इनर शेल लाय इन बिटवीन द व्हॅलन्स शेल अँड द न्यूक्लियस सांगितलं. केंद्र आणि संयुजा कवच या दोघांच्या मधल्या साल जे काय असणारे इलेक्ट्रॉन असतात ते इलेक्ट्रॉन इनर शेल मध्ये असतात किंवा आतील कवचामध्ये वगैरे असतात. अँड बिकॉज ऑफ देअर प्रेझेन्स म्हणजे इनर शेल मध्ये जे काही इलेक्ट्रॉन असतात त्याच्यामुळे काय होतं मग बिकॉज ऑफ देअर प्रेझेन्स द इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज एक्झर्टिंग अँड अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज समवॉट लेस दॅन द अॅक्च्युअल न्यूक्लियर चार्ज वगैरे सांगता येईल. आतील कवचामध्ये जे काही असणारे इलेक्ट्रॉन वगैरे असतात त्या इलेक्ट्रॉनवर परिणामी केंद्रकी प्रभार काय करणार असेल आकर्षण बल लावतो. पण तो परिणामी केंद्रकी प्रभारानं तर संयोजक इलेक्ट्रॉनवर जो काही लावण्यात येणारा आकर्षण बल आहे तो आकर्षण बल मूळच्या केंद्रकी प्रभारापेक्षा कसा असतो तो कमी वगैरे असेल. दस द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन द मेटल इज अ स्मॉल दॅट इज अबाउट द 1, 2, 3 सांगितलं. त्याच्यामुळे धातूमध्ये जे काही संयोजक इलेक्ट्रॉनची संख्या आहे ती संख्या कशी असते कमी असते आणि किती असते 1, 2, 3 वगैरे असेल. परत ऑल्सो द इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज एक्झर्टिंग द अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज अ स्मॉल वगैरे सांगितलं. परत परिणामी केंद्रकीय प्रभार ठीक आहे. पॉइंट काय सांगतो आपण द इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज एक्झर्टिंग द अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज ऑल्सो स्मॉल वगैरे सांगता येईल. संयुजा इलेक्ट्रॉनवर जो काही आकर्षण बल लावणारा केंद्रकीय प्रभार वगैरे असेल परिणामी केंद्रकीय प्रभार तो सुद्धा कसा असणार मग त्याने कमीच वगैरे असतो. परत ऍज द कंबाइंड इफेक्ट ऑफ दीज टू फॅक्टर मेटल हॅव अ टेंडन्सी टू लूज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन टू फॉर्म अ कॅटायन हॅव्हिंग द स्टेबल नोबल गॅस कॉन्फिगरेशन वगैरे सांगता येईल. ह्या दोन्हीचा जर आपण एकत्रित परिणामाचा जर विचार केला असेल तर धातूच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉनला लूज करण्याची टेंडन्सी वगैरे वाढते. जर इलेक्ट्रॉन जर लूज केला असेल त्या ठिकाणी कॅटायन वगैरे तयार होतं आणि कॅटायन झाल्यानंतर त्या कॅटायनमध्ये नोबल गॅस सारखं काय स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वगैरे बघायला भेटतं. फॉर एक्झाम्पल आपण सांगू शकतो सोडियमसाठी या ठिकाणी सोडियम आहे सोडियमचा ऍटॉमिक नंबर आपण 11 सांगतो त्याचं कॉन्फिगरेशन काय असतो आपण 2, 8, 1 वगैरे सांगतो. जर समजा या ठिकाणी आता या ठिकाणी सोडियमच्या आउटर मोस्ट शेल मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे ठीक आहे एक इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामुळे हे सोडियम कसं आहे या ठिकाणी अनस्टेबल वगैरे आहे. पण ज्यावेळेस हा सोडियम एक इलेक्ट्रॉन लूज करतो ज्यावेळेस हा सोडियम पासून एक इलेक्ट्रॉन गमवला जातो त्यावेळेस त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती असेल 8 वगैरे असेल म्हणजे त्याचं काय असेल ऑक्टेट कम्प्लीट असेल. आणि ते ऑक्टेट कम्प्लीट कोणासारखं दाखवत पण त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन कोणासारखं दाखवतं नोबल गॅसेस सारखं दाखवतं. त्याच्यामुळे पॉइंट सांगितलंय इफ द एलिमेंट शोज इट्स ऑक्टेट कम्प्लीट देन इट कॅन शो द स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एज लाईक द नोबल गॅसेस वगैरे सांगता येईल. एखाद्या मूलद्रव्याच्या बाह्यतम कवचामध्ये जर त्याचं अष्टक वगैरे पूर्ण असेल तर ते अष्टक किंवा त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या शेजारच्या राजवायूचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सारखं स्थिर वगैरे असेल तो पॉइंट सांगता येईल. परत This tendency of an element is called as electropositivity. आणि मूलद्रव्याच्या याच गुणधर्माला काय म्हणतो आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणतो. अँड दॅट इज द मेटालिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट. तर तेच मूलद्रव्याचं काय असणार आहे धातुरूप गुणधर्म असेल जे की आपण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सांगतो. पिरियोडिक ट्रेंड इन द मेटालिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट इज क्लिअरली अंडरस्टूड फ्रॉम देअर पोझिशन ऑफ द मॉडर्न पिरियोडिक टेबल वगैरे असेल ठीक आहे. मूलद्रव्याचे जे काही धातुरूप गुणधर्म आहेत किंवा जे काही वैशिष्ट्य आहेत मूलद्रव्याचे जे काही धातुरूप गुणधर्म आहेत त्या गुणधर्माचा आवर्तिकल आपल्याला आधुनिक आवर्त सारणीतील मूलद्रव्याच्या त्याच्या ठिकाणानुसार वगैरे लक्षात येतं. तर लेट अस फर्स्ट कन्सिडर द मेटालिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट विच बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप सांगितलंय. एकाच ग्रुपमध्ये किंवा एकाच गणामध्ये असणारे जे काही मूलद्रव्य आहे त्या मूलद्रव्याच्या धातुरूप गुणधर्माचा आपण विचार वगैरे करूया. तर त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे बघा मग व्हाईल गोइंग फ्रॉम डाऊन अ ग्रुप अ न्यू शेल गेट ऍडेड अँड रिझल्टिंग इन अन इन्क्रीज इन द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. हा पॉइंट आपण अगोदर एकदा पाहिला होता कुठला व्हाईल गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ ग्रुप. ज्यावेळेस आपण एखाद्या ग्रुपमध्ये
टॉप टू बॉटम जात जातो त्यावेळेस काय होतं, अ न्यू शेल गेट ऍडेड, न्यू शेल गेट ऍडेड व्हाइल गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ ग्रुप, अ न्यू शेल गेट ऍडेड अँड ड्यू टू द ऍडिशन ऑफ दॅट शेल द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट शेल गोज ऑन इन्क्रीजिंग सांगता येईल. ज्यावेळेस आपण एखाद्या गणामध्ये वरून खालच्या साला येत जातो त्यावेळेस प्रत्येक वेळेस काय होतं, एका नवीन कवचाची भर होत जाते. आणि नवीन कवच जर त्याखाली भर झाली असेल तर केंद्रक आणि बाह्यतम कवच ह्या दोघांमधला अंतर काय होत जातो, वाढत जातो. तर परत सांगले का मग, दिस रिझल्ट इन, तर याच्यामुळे काय होणार असेल, म्हणजे कशामुळं, न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट शेल याच्यामधला जर डिस्टन्स वाढला असेल तर याच्यामुळे काय होतं मग, दिस रिझल्ट इन लोअरिंग द इफेक्टिव्ह न्युक्लिअर चार्ज अँड देअर बाय लोअरिंग द अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन वगैरे सांगता येईल. ज्यावेळेस केंद्रक आणि आउटर मोस्ट शेल किंवा न्युक्लियस आणि आउटर मोस्ट शेल याच्यामधला डिस्टन्स वगैरे वाढत जातो त्यावेळेस संयुजा इलेक्ट्रॉनवर जो काही परिणामी केंद्रकी प्रभार आकर्षण बल लावतो तो आकर्षण बल काय होणार असेल, कमी वगैरे होत जातं. अँड ऍज अ रिझल्ट ऑफ दिस, म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉनवर परिणामी केंद्रकीय प्रभाराचं आकर्षण बल जर कमी झालं असेल तर काय होतं, ऍज अ रिझल्ट ऑफ दिस द टेंडन्सी ऑफ द ऍटम टू लूज इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस वगैरे सांगता येईल. आता इंगे पॉइंट काय असणार आपल्याला, हे न्यूक्लियस असेल, हे आउटर मोस्ट शेल वगैरे असेल, हे आउटर मोस्ट शेल मध्ये जे काय असणार इलेक्ट्रॉन आहे, जे काय आपण त्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सांगतो, ह्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवर जर इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज याचा जर अट्रॅक्टिव्ह फोर्स जर कमी झाला असेल तर हे इलेक्ट्रॉन काय होऊ शकतात, इझिली लूज वगैरे होण्याची शक्यता वगैरे असते. परत also the penultimate shell become the outermost shell on losing the valence electron. आपण आता पॉइंट काय सांगितलं, जर आउटरमोस्ट शेल आणि न्यूक्लियस ह्या दोघांमधला जर डिस्टन्स त्या ठिकाणी जास्ती प्रमाणामध्ये असेल तर इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज मुळे जो काही तयार होणारा अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो अट्रॅक्टिव्ह फोर्स ह्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वर कसा असणार आहे, कमी असणार आहे. जर व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवर जर अट्रॅक्टिव्ह फोर्स कमी असेल तर ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय होतात, इझिली लूज वगैरे होतात. आणि इझिली लूज झाल्यामुळं ते जे काय आउटरमोस्ट शेल असेल ते आउटरमोस्ट शेल पूर्णपणे काय होतं, डिस्ट्रॉय होतं. आणि जे काही पेनल्टीमेट शेल असेल ते पेनल्टीमेट शेल त्या ठिकाणी आउटरमोस्ट शेल म्हणून ऍक्ट वगैरे करणार असेल. पॉइंट लक्षात ठेवा, या ठिकाणी न्यूक्लियस आहे, या ठिकाणी ही शेल्स वगैरे असतील, ह्या व्हॅलन्स शेल मध्ये किंवा आउटर मोस्ट शेल मध्ये जर हा इलेक्ट्रॉन असेल. आता हे झालं पूर्णपणे आउटर मोस्ट शेल वगैरे, नेक्स्ट वनचं शेल आहे जे की आपण त्याला पेनल्टीमेट शेल वगैरे सांगतो. मग आउटर मोस्ट शेल मध्ये असणारा इलेक्ट्रॉन जर लूज झाला तर जे काही पेनल्टीमेट शेल वगैरे असेल तोच त्या ठिकाणी काय करणार असेल, आउटर मोस्ट शेल म्हणून ऍक्ट वगैरे करतो. परत देअरफोर ठीक आहे, also the penultimate shell become the outermost shell on losing the valence electron and the penultimate shell is complete octet वगैरे सांगितलंय. आणि त्यावेळेस जे काही पेनल्टीमेट शेल वगैरे असेल ते काय करणार असेल, त्याकडनी त्याचं ऑक्टेट वगैरे कम्प्लीट करू शकतो. त्याचं एक्झाम्पल सांगतो आपण, सोडियमचं आपण रेग्युलर एक्झाम्पल सांगणार असेल. सोडियम फर्स्ट शेल असेल त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, सेकंड शेल आहे तर सेकंड शेल मध्ये त्या ठिकाणी 8 इलेक्ट्रॉन आहे, सेकंड शेल मध्ये त्या ठिकाणी 8 इलेक्ट्रॉन आहे. आणि जे काही आउटर मोस्ट शेल वगैरे असेल त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहेत, एकच इलेक्ट्रॉन असेल. आता आपण पॉइंट काय सांगितलं, ऍज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड द आउटर मोस्ट शेल गोज ऑन इन्क्रीजिंग, ज्यावेळेस बाह्यतम कवच आणि केंद्र त्या दोघांमधला जर अंतर वगैरे पाडला असेल तर इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज हा व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवर अट्रॅक्टिव्ह फोर्स कसा असतो, कमी असतो. जर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवर जर अट्रॅक्टिव्ह फोर्स हा कमी असेल तर ते व्हॅलन्स शेल काय मध्ये असणारा इलेक्ट्रॉन तो काय होतो, लॉस वगैरे होतो. इलेक्ट्रॉन लॉस झाल्यानंतर हे जे काही शेल वगैरे असेल ते शेल पूर्णपणे काय होतं, डिस्ट्रॉय वगैरे होतं. डिस्ट्रॉय झाल्यानंतर हे जे काही पेनल्टीमेट शेल आहे तेच काय ऍक्ट करतं, आउटरमोस्ट शेल म्हणून ऍक्ट करतात. जे काही पेनल्टीमेट शेल असेल त्याचं जे काही ऑप्टेट आहे ते ऑप्टेट कसं असणार आहे, कम्प्लीट वगैरे असेल. देअरफोर रिझल्टिंग कॅटायन हॅज अ स्पेशल स्टॅबिलिटी अँड ड्यू टू दिस द टेंडन्सी ऑफ द ऍटम टू लूज इलेक्ट्रॉन इन्क्रीज फर्दर वगैरे सांगितलंय. या ठिकाणी ऑप्टेट कम्प्लीट असल्यामुळे याला स्टॅबिलिटी वगैरे भेटते. पण परतचा पॉईंट काय सांगितलंय, ड्यू टू दिस टेंडन्सी ऑफ द ऍटम टू लूज इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस फर्दर, आणि याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉन लूज करण्याची क्षमता आहे ती पूर्णपणे परत काय होत जाते, वाढतच जाणार असेल. तर द मेटालिक कॅरेक्टर ऑफ अन ऍटम इज इट्स टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन वगैरे सांगितलंय. अणूची इलेक्ट्रॉन गमवण्याची जे काही क्षमता असणार आहे तेच त्या अणूचं काय असणार आहे, धातुरूप गुणधर्म असतो. परत
Therefore, the following trend is observed, that is the metallic character of element increases while going down the group सांगितलं आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या ग्रुप मध्ये टॉप टू बॉटम जाणार असेल त्यावेळेस त्याचं जे काही मेटालिक कॅरेक्टर आहे किंवा धातुरूप गुणधर्म असेल धातुरूप गुणधर्म काय होणार असेल इनक्रीज वगैरे होत जाण्याचा प्रकार वगैरे होतो. आता नेक्स्ट पॅराग्राफ आहे बघा मग व्हाइल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विद इन द पीरियड. आता जो आपण पॉइंट पाहिला होता तो ग्रुप बद्दल पाहिला होता. आता नेक्स्ट पॉइंट आहे तो पीरियड बद्दल सांगतो. तर पॉइंट काय असतो आपण त्या ठिकाणी व्हाइल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विद इन द पीरियड द आउटर मोस्ट शेल रिमेन्स द सेम वगैरे सांगितलं. ठीक आहे, आता आपण ग्रुप सांगितलं होतं त्या ग्रुप मध्ये पॉइंट काय असलं होतं आपण व्हाइल गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम अ न्यू शेल गेट ऍडेड सांगितलं. ज्यावेळेस आपण एखाद्या गणामध्ये वरून खालच्या सल्ला जात जातो त्यावेळेस काय होत त्याने एक नवीन कवचाची भर वगैरे होत जाते. पण आता आपण पॉइंट काय सांगितलं व्हाइल गोइंग लेफ्ट टू राईट विद इन द पीरियड ज्यावेळेस आपण त्या आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जात जातो त्यावेळेस जे काही शेल वगैरे असेल ते शेलची संख्या कशी असणार आहे सेमच असते किंवा सारखीच असते. परत हाउएव्हर द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस गोज ऑन इन्क्रीजिंग सांगितलं. पण ज्यावेळेस कवचाची संख्या जरी सारखी असेल तरी केंद्रकावरील धन प्रभाराची संख्या काय होत जाते वाढत जाते. दॅट इज द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस गोज ऑन इन्क्रीजिंग व्हाइल द ऍटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग सांगितलंय. पीरियड मध्ये लेफ्ट टू राईट जात असताना शेलची संख्या सारखीच असते पण केंद्रकावरील धन प्रभाराची संख्या काय होत जाते वाढत जाते. तर त्याची जी काय ऍटॉमिक रेडियस आहे किंवा जी काय अणुत्रिज्या आहे त्या अणुत्रिज्या काय होणार असेल कमी होत जाते. अँड दस इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज गोज ऑन इन्क्रीजिंग पण परिणामी केंद्रकीय प्रभार काय होत जातोय वाढत जातोय. पॉइंट लक्षात ठेवा व्हाइल गोइंग लेफ्ट टू राईट विद इन द पीरियड ज्यावेळेस आपण त्या आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाणार असेल त्यावेळेस जे काही शेल वगैरे असेल द नंबर ऑफ शेल रिमेन्स सेम सांगता येईल. व्हाइल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विद इन द पीरियड द नंबर ऑफ शेल रिमेन्स कॉन्स्टंट असेल. नेक्स्ट काय सांगता येईल ऍटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग सांगता येईल. परत काय सांगता येईल द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस गोज ऑन इन्क्रीजिंग आणि त्या केंद्रकावर जी काही धन प्रभाराची संख्या असेल ती प्रभाराची संख्या काय होणार असेल वाढत जाते. तर परत आहे का मग ऍज द रिझल्ट ऑफ दिस द टेंडन्सी ऑफ ऍटम टू लूज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन डिक्रीजेस विद इन द पीरियड फ्रॉम द लेफ्ट टू राईट सांगितलं. ह्या दोन तीन कन्सेप्ट मुळे ज्यावेळेस आपण पीरियड मध्ये लेफ्ट टू राईट जाणार असेल त्यावेळेस इलेक्ट्रॉन लूज करण्याची जी काही त्याची ऍबिलिटी असेल ती ऍबिलिटी काय होत जाते डिक्रीज वगैरे होत जाते. जे की तारखेने एनायन वगैरे फॉर्मेशन म्हणजे इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट वगैरे केलं जातं. परत द टू फॅक्टर्स नेमली इन्क्रीजिंग न्यूक्लियर चार्ज अँड डिक्रीजिंग ऍटॉमिक रेडियस ऍज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट विद इन द पीरियड ज्यावेळेस आपण त्या आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जात जातो त्यावेळेस त्याचा जो काही वाढता केंद्रकीय प्रभार आहे किंवा जी काही त्याची कमी होत जाणारी अणुत्रिज्या असेल ह्या दोन घटकामुळे काय होतं विच आर रेस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग द इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज ह्या दोन्ही घटकामुळे जो काही केंद्रकीय प्रभार असेल तो केंद्रकीय प्रभार काय होत राहणार असेल वाढत जातो. तर देअरफोर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर हेल्ड विथ द ग्रेटर अँड ग्रेटर अट्रॅक्टिव्ह फोर्स दिस इज कॉल्ड ऍज अ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ द ऍटम वगैरे सांगितलंय. लेफ्ट टू राईट जात असताना इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज तो काय होत जातो वाढत जातो. जर इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज जर वाढत गेला असेल तर इलेक्ट्रॉन लूज करण्याची जे काही ऍबिलिटी आहे ते पूर्णपणे काय होते कमी होते. इलेक्ट्रॉन लूज करण्याची ऍबिलिटी जर कमी झाली असेल तर याचा अर्थ इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करण्याची ऍबिलिटी काय होत जाते वाढत जाते. मग ज्यावेळेस इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केलं तर त्यावेळेस त्याच एलिमेंटच्या प्रॉपर्टीला काय म्हणतो आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ दॅट ऍटम सांगतो. मग ड्यू टू द इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी फ्रॉम द लेफ्ट टू राईट विद इन द पीरियड द ऍबिलिटी ऑफ अन ऍटम टू बिकम एनायन बाय ऍक्सेप्टिंग द आउटसाइड इलेक्ट्रॉन गोज ऑन इन्क्रीजिंग वगैरे सांगितलं. ठीक आहे, ज्यावेळेस आपण पीरियड मध्ये लेफ्ट टू राईट जात जातो त्यावेळेस त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होत जाते वाढत जाते. जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत असेल तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी जे काय असणारे एलिमेंट आहेत ते काय करणार असेल दुसऱ्या एलिमेंट कडून इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात आणि त्या ठिकाणी एनायन फॉर्मेशन करतात जेणेकरून त्याच प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सांगतो. द टेंडन्सी ऑफ अन एलिमेंट टू फॉर्म एनायन ऑर द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज द मेटालिक कॅरेक्टर ऑफ अन एलिमेंट वगैरे सांगता येईल. ज्यावेळेस अधातूचा जो काही अणू वगैरे असेल तो अधातूच्या अणूमध्ये अशा प्रकारची क्षमता असते जेणेकरून ते दुसऱ्या मुद्राकडून इलेक्ट्रॉन घेतात त्यांचं ऑक्टेट वगैरे कम्प्लीट करतात जे की त्या ठिकाणी एनायन फॉर्मेशन वगैरे होणार असेल.